राहुल गांधी प्रसिद्धीसाठी अशी विधानं मुद्दाम करत असतात अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। अशा लोकांवर कारवाई करून काहीही उपयोग नसतो कारण ते मुद्दाम वादग्रस्त विधान करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतात। राहुल गांधींच्या सावरकरांबद्दलच्या वक्तव्याबद्दल आम्ही योग्य ते उत्तर देऊच असेही ते म्हणाले। राहुल गांधी यांनी कायद्याच्या चौकटीत राहून भारत जोडो यात्रा सुरू ठेवावी असं गृहमंत्र्यांनी सांगितलं। राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जाणूनबुजून अपमान करत आहेत, तो सावरकरांचा आणि देशभक्त भारतीयांचा अपमान आहे। भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली त्या सावरकरांचा अपमान म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे अशी प्रतिक्रिया भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी दिली आहे। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या निष्ठा श्रद्धा आणि देशप्रेम याच्यावर जेवढे आक्रमण करता येईल तेवढं काँग्रेसनं केलं आहे असं ते म्हणाले। उद्धव ठाकरे यांची शिवसेना बोटचेपी भूमिका घेत आहे, आदित्य ठाकरे राहुल गांधी यांच्या विधानाचा निषेध का करत नाहीत असा सवाल त्यांनी केला। शिवसेना उद्धव ठाकरे गट विपर्यासाचे राजकारण करत आहे, इतिहास मराठी माणूस आणि महाराष्ट्र यांना कदापि माफ करणार नाही, या अपमानाबाबत जनतेमध्ये प्रचंड रोष असल्याचं शेलार म्हणाले। सावरकरांच्या बाबतीत अपमानास्पद जेवढं काही करता येईल तेवढं काँग्रेसने केलं। राहुल गांधी जाणून बुजून अपमान करतायत सावरकरांचा, सावरकरांचा अपमान जे राहुल गांधी करतायत तो सावरकरांचा अपमान तर आहेच, पण देशभक्त सगळ्या भारतीयांचा अपमान आहे। हा केवळ देशभक्त भारतीयांचा अपमान आहे असं नाही, ज्या आमच्या महाराष्ट्रातून या सुपुत्राचा जन्म झाला त्या महाराष्ट्राचाही अपमान राहुल गांधी करतायत। सावरकरांचा अपमान म्हणजे आमच्या मराठी माणसाचा सुद्धा अपमान आहे, आणि म्हणून देशभक्त हिंदुस्थानीचा अपमान, महाराष्ट्राचा अपमान, मराठी माणसाचा अपमान काँग्रेस करते। डोकं महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या नागरिकांचं संतापलेलं आहे।